स्वागत करत आहोत काशीनाथ दादा भोळे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना जयजी शेळके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आम्ही संपन्न करीत आहोत। सातत्यानं स्पर्धेवरती आणि त्याचबरोबर खास करून व्यवस्थापन समिती वंचे ज्यांचा अतोनात प्रेम असतं आणि नेहमीच त्यांचं सहकार्य आम्हा व्यवस्थापन समितीला लाभत असतं असे दर्जेदार आणि दमदार व्यक्तिमत्व काशीनाथ दादा भोळे यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना। थँक्यू सो मच सतीश शेळके, आपलं 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचंय जे लाभलं गेलंय। चार षटकांची लढत असेल, वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल संघ बिरवाडी। हा उल्टेज रामा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि जशी ऑफिशियल इनिंग सुरू होईल या ऐकूयात पहिल्या सत्रा करता शापूरजी मुलुख मैदानी तोफ चंद्रकांत खारिक सर यांचा आवाज। तुमच्या समवेत मी जोडला जातोय समालोचन कक्षातून चंद्रकांत खारिक। नक्कीच दुहेरी राऊंडचा हा प्रथम सामना आपण स्वर्गीय विक्रांत केने बालूभाई चषक घातक 11 डोंगर नावे आयोजित इथं भव्य ओवरमच्या या सामन्यांमध्ये पाहतोय। पर्व दुसरा आहे परंतु प्रेक्षकांची अलोट गर्दी पहिल्या दिवसापासून इथे पाहायला मिळते। नक्कीच एक दिमागदार आयोजन, कल्पक संयोजन, प्रशस्त मैदान आणि देखणं नीटनेटकं आयोजन बघितलं तर खरोखरच इथं क्रिकेटचा महाकुंभ पाहायला मिळतंय। प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे, प्रेक्षकांना एकच विनंती आपण मैदान सोडायचंय कारण यापुढील सामना हाय व्होल्टेज असेल। नक्कीच दोन सामन्यांची लढत पहिल्या प्रथम फेरीमध्ये आपण बघितली आहे, एक चांगली अप्रतिम इनिंग दोन्ही संघांनी केलेली आहे परंतु दुहेरी राऊंडमध्ये तेवढे तुल्य बल्ल्याने आपलं सामर्थ्य आजमावताना प्रेक्षकांना एक विनंती आहे मैदान सोडून बाहेरून प्रवास करायचे। नक्कीच माणसाला सकाळ एक सुसंधी देते आणि संध्याकाळ विचारते तू त्या संधीचं काय केलं, मग त्या संधीचं सोनं करायचंय परंतु येणारी संध्याकाळ शाम ही कोणाच्या नावे असेल कोणाच्या नावावर असेल ते येणारी वेळ येणारा काल सर्व काही सांगून जाईल। आज समालोचन कक्षातून लाईव्ह स्ट्रीम गौरव साहू यांची टीम आणि इथे मॅनेजमेंटमध्ये बघितलं तर डोंगर नावे गावचं माझ्यावर असलेलं प्रेम, नक्कीच आज पुन्हा या गावामध्ये मला दुसऱ्यांदा पाचारण केलं आमंत्रित केलं मी त्या सर्वांचं पुन्हाच्या सहर्ष स्वागत करतो आभार व्यक्त करतो। नक्कीच मनोज आणि श्याम ही सलामीची जोडी आपण पाहतो बिरवाडी संघाचे एक मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये। चार ओव्हरचा मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे। प्रेक्षक स्वयंसेवकांना विनंती आहे प्रेक्षकांना जरा बाहेर घ्या, नक्कीच स्पर्धा कुठली असू द्या परंतु प्रेक्षकांची अलोट गर्दी हा एक केंद्रबिंदू मानाचा केंद्रबिंदू असतो। नक्कीच प्रेक्षकांची अलोट गर्दी पहिल्या दिवसामध्ये इथे पाहायला मिळतीये। लाईव्ह स्ट्रीम मध्ये जे प्रेक्षक असतील त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं या समालोचन कक्षातून पुन्हाच्या समालोचन कक्षातून मी सहर्ष स्वागत करतो। हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। तर जाऊया मैदानामध्ये हाय व्होल्टेज मॅच, चार षटक। मनोज स्ट्राईकला पाहतो, नॉन स्ट्राईकला श्याम, बिरवाडी संघाचे फलंदाजी तर गोलंदाजीच्या मार्कवर असेल निकेश। पिंपळगाव क्षेत्रक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये पाहायला मिळते P1 मेंटरने असते पॉवर प्ले म्हणजे पॉवरफुल। प्रेक्षकांना विनंती आहे नक्कीच कुठल्या प्रकारचा व्यत्यय नकाय व्यत्यय नकोय प्रेक्षक। धन्यवाद तुझे, चला सामना गेम ऑन करायचंय। 3-2-1 लेट्स गो। चेंडू मार्गस्थ निकेश, ओ नकेश बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मला बॅट टू बॅट ची लीडिंग एज घेऊन जातोय, थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, 1-2-4 चौकार ठोको।
नक्कीच चेंडू बॅट आणि बॅटच्या रिदम मध्ये मी म्हणले पाहिजे तेवढा ताकदीचा पाहायला मिळाला नाही, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. हा येईल एक चौकार, संघर्षमय चौकार, पहिल्या चौकारची मोहर लावून देतोय तो श्याम, सॉरी मनोज, आपला क्लास नक्कीच इथं दाखवतोय आपल्या संघासाठी. आणि मागील मॅच मध्ये रनआउट मध्ये त्याने विकेट बहाल केली होती, परंतु ती चूक वारंवार होईल का, परंतु आता तशी स्थिती नसेल कारण पूर्णपणे इनफॉर्म मध्ये बिरवाडी संघ. हो नक्की टांग बदलला, चेंडू अफलातून इनिंग करतोय, चेंडू मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर मध्ये निघून जातोय, नक्की एक दमदार चौका. मी म्हटलं होतं माणसाला सकाळ एक सुसंधी देते आणि संध्याकाळ विचारते त्या संधीचं तू काय केलं, सोनं केलं का, आणि नक्की ती संध्याकाळचं सोनं करताना दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज बॅक टू बॅक अतिशय फटकेबाजी करतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 8 धावा, बिनबाद 8, मनोज टू श्याम. आणि निकेतची गोलंदाजी मी म्हणेल थोडीशी महागडी पाहायला मिळाली पिंपळगाव या संघाकडून. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा. फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू लॉंग स्टॉपला, व्हाईट इक्स लॉंग ऑफ निघून जातो नाही जातो तर मी म्हणाल व्हाईट इक्स लॉंग ऑफच्या इनफील्ड मध्ये चांगलं शत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच इथं निर्धाव चेंडूची सांगता होतीये निकेतच्या गोलंदाजीवर. बॅक टू बॅक दोन चेंडू चौकार, त्यानंतर कमबॅक करतोय आणि नक्कीच आपला फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एक चांगलं पुनरागमन करण्याचा मानस असेल या गोलंदाजा म्हणजे निकेतचा. कारण अहो मिड ऑफ शत्ररक्षण इनफील्ड मध्ये आपण बघित असेल ज्याने 7 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे आणि 7 आकडा बघितला तर इंडियासाठी लकी ठरला तो महेंद्र सिंग धोनी. नक्कीच तीच जर्सी मी म्हणेल या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली अप्रतिम शत्ररक्षण. हो हो काय चेंडू होता, चेंडूची पिचिंग बघा, हाय फॅट ही पिचिंग होती आणि नक्की चेंडू मी म्हणेल बॅटच्या रडारमध्ये. आता चेंडू निघून जातोय षटक, एक बाईकची धावेसाठी जाते आणि धावसंख्या होती ती 9 धावा. नक्कीच खरोखरच मनोज सुद्धा इथं अडखळत फलंदाजी करतोय, ज्या मनोजने सुरुवातीला 2 चौकार खेचले होते आणि प्रेशर काही रिलीज केलं होतं ते प्रेशर झटकून दिलंय, झटकून टाकलंय मी म्हणाल या निकेशनं. आणि खरोखरच चांगलं पुनरागमन म्हणजे चांगली गोलंदाजी करण्याच्या भरामध्ये आपण पाहतोय त्या मनोज निकेशला. तर जाऊया मैदानामध्ये, उर्वरित 2 चेंडू घेऊन जाईल निकेश ओव्हर द विकेट साठी. रिबस खेळण्याचा प्रयत्न होता श्यामचा आणि मी म्हणेल निर्धाव चेंडू. खरोखरच चांगली गोलंदाजी दीपीवर आपल्याला पाहायला मिळाली, सुरुवातीला 2 चौकार तरनंतर कमबॅक कसं असावं ते हे गोलंदाजाने दाखवून दिले निकेशनं. तर रिवसचा आक्रमक पवित्रा धारण केला होता श्यामने आपल्या फलंदाजीमधून, परंतु निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय. धावसंख्या स्थिर या अंकावर पाहायला मिळते, म्हणजे एकंदरीत आपण धावसंख्या पाहतोय 9 स्कोअरबोर्डवर. फ्लोअर पिचिंग होती, स्लोअर पिचिंग, परंतु मिडविकेटला शत्ररक्षक जज करेल. आउटफील्ड वेगवान आहे, शत्ररक्षक सुद्धा तेवढ्याच ताकदीने चाणाक्षने शत्ररक्षणचे कॅरी ऑन करतोय. चेंडू ज्यावेळी रिलीज करून फेकून देतोय आणि येईल एक सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते ती आपल्याला 10 या अंकावर, म्हणजे दुहेरी अंकावर पहिलं षटक समाप्त होतंय ते निकेतचं. नक्कीच खूप चांगलंय गोलंदाजी मी म्हणेल उर्वरित 4 चेंडू मध्ये ती निकेतच्या गोलंदाजी मध्ये पाहायला मिळाली. सुरुवातीला बघा 2 मोठे ब्लास्ट, त्यानंतर 4 चेंडू, खरोखरच अप्रतिम क्लासिक डिलिव्हरी इथं मी म्हणेल त्यांनी समर्पित केली आपल्या गोलंदाजी मधून. आणि नक्कीच ते निर्णायक षटक होतं P1 पॉवर प्लेच, ते बघितलं आपण, फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. तर जाऊया मैदानामध्ये, दुसरं षटक मार्गस्थ राहील गोलंदाज. निलेश, निलेशला पाहणार आहोत, दुसऱ्या षटकाच्या मार्गस्थ असेल निकेश. निलेश मागील मॅच मध्ये सुद्धा चांगली अफलातून इनिंग केली होती गोलंदाजी मध्ये सुद्धा त्यांनी, परंतु तेवढाच ताकदीचा संघ बिरवाडी, कारण मनोज पाथारे एक नावलौकिक 2 तालुक्यामध्ये एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू, अनेक
टूर्नामेंट्स मध्ये त्याने आपला छाप पाडलेली तोच मनोज आणि एकंदरीत यंगस्टर मध्ये असेल श्याम, परंतु श्यामला सुद्धा त्याच आक्रमकतेने खेळावं लागेल बिरवाडी संघासाठी। हो नक्कीच, खोलवा टक्क्याचा चेंडू होता, चेंडूला टॅक केलं आणि नक्कीच मी म्हणेल चेंडू शत्रक्षक तुषार गचाल पाहायला मिळाला, एकच सिंगल ते एकवटली जाते। बघा शत्रक्षक खूपच चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, थोडस अडकलेलं होतं परंतु नंतर फेकित्रो चांगली पाहायला मिळाली आणि एक सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 या अंकावर पाहतोय। हो खूप सुरेख फटका आहे, चेंडूची पाहणी करावी लागेल पंचांकडे, मी म्हणेल पूर्णपणे माझ्या नजरा असतील आणि नक्की येस लॉंग लॉंग बिग अवे इट्स आउट ऑफ द पार्क षटकार 17। हाईट नो चेक करायचंय नक्कीच, मनोज पाथेर यांच्या बॅट मधून जो षटकार आलाय त्याचे हायज इम्पॅक्ट इथे क्लिअरिंग साठी पंचांनी जो कॉल दिलाय नक्कीच निर्णायक कॉल असेल, मी म्हणेल नक्कीच याचा तुम्हाला कॉल दिला जाईल। डिसिजन पेंडिंग आहे परंतु वेल घेतल्यानंतर नक्कीच निर्णय योग्य तो निर्णय असेल आणि तो दिला जाईल। डिसिजन पेंडिंग पाहतोय आपण, थोडा वेळ घेतला जातोय नक्कीच। चेंडूची पिचिंग पाहिली जाईल, इनफॅक्ट हाय क्वालिटीचा चेंडू असेल। ओके डन, चेंडू हा एक मी म्हणेल एक अप्रतिम चेंडू होता, नक्कीच चेंडूची पाहणी केली पेंडिंग डिसिजन आणि येस चांगला निर्णय आमच्या थर्ड अंपायर कडून पाहायला मिळाला। पिचिंग चांगली होती परंतु इम्पॅक्ट हाय प्रेशर चेंडू अन्नी वन बाउंस अशर चेंडू हरवला फुटलं काही झालं तर नवीन चेंडू देण्यात येईल। आणि हाईट इम्पॅक्टचा हा चेंडू निर्णायक चेंडू ग्राह्य गृहित धरला गेला, 7 धावा इथं अर्जित केल्या गेल्या आहेत, 7 धावीने धावसंख्या पुढे जाते 17 या अंकावर। मनोज पाथरे ऑन फायर होतोय, नक्कीच आपला क्लास इथं दाखवतोय आणि खरोखरच त्याच्यात क्षमता आहे आणि नक्कीच कुवत आणि आपल्या कुवतीचा परिपूर्ण वापर केलाय आणि चेंडू होतो एक मोठा ब्लास्ट। खूपच व्हाइट लेग स्टंपच्या बाहेर निघून गेलेला चेंडू पंचांनी बघितला आणि नक्कीच येस इट इज व्हाइट कौल दिलाय, धावसंख्या 18 या अंकावर प्रस्थानी घेतीये। दुसरं षटक मार्गस्थ असताना निकेश निलेश ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेली, निलेशचा चेंडू पुढील नक्कीच स्लोअर पिच चेंडू शॉर्ट पिच चेंडू परंतु डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते, कम बॅक करतोय गोलंदाज। ज्यावेळी मनोज पाथेर यांच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी होत असताना निर्णायक चेंडू हाताळतोय निकेश निलेश, नक्कीच एका चेंडूची पाहणी केली जाते आणि एका चेंडूला फार महत्व दिलं जाते क्रिकेटमध्ये। नक्कीच थोडस ब्राश करून चेंडू निघून जातोय, पाहूया बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझम मध्ये चेंडू निघून गेला होता, एक सिंगल सिद्ध एकवटली जाईल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 19 या अंकावर 19 धावा। स्कोरबोर्डवर आपण आलेल्या सर्व नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय दुहेरी राऊंड मध्ये हा सामना बिरवाडी विपक्ष पिंपळगाव या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय। दुसरं षटक मार्गस्थ आहे ते निलेश, हो खूपच सुरेख नक्कीच हाय इम्पॅक्टचा इथं वापर केला आणि वेग सुद्धा तेवढाच ताकदीचा मी म्हणायला इथं आपल्या अँगलने स्वेअर केला तो या गोलंदाज म्हणजे निलेशन। खरोखरच बॅक टू बॅक मी म्हणेल श्यामला कुचकमी फलंदाजी करण्यास भाग पाडलं। आता स्ट्राईकला पाहणार आहोत मनोजला, मनोज टू श्याम ही सलामीला आलेली जोडी, थोडस मी मला वेळ घेतलाय परंतु नक्कीच निर्णायक फलंदाजी पाहायला मिळते, धावसंख्या येते 20-20 लॉस ऑफ 0 विकेट। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिले आणि नक्कीच चेंडू
बाहेर जातोय एक मोठा ब्लास्ट षटकार धन्यवाद शत्रक्षण त्वरित सजबायचे 26 या अंकावर धावसंख्या येऊन ठेपते बघा मागील पहिलं प्रथम सत्र खेळलं होतं या बिरवाडी संघानं 26 धावा 27 धावांचं आव्हान असताना नक्कीच एक डिफेन्सिव्ह खेळ केला होता शत्रक्षणच्या व्यूहरचनेमध्ये गोलंदाजी अचूक टप्प्यावर गेली होती आणि नक्कीच आता फलंदाजी एक बहरलेली फलंदाजी पाहायला मिळते जो इनफॉर्म फलंदाज आता आपण पाहतोय मनोज त्याच्या बॅटमधून नक्की दोन चौकार एक षटकार पाहायला मिळाला सन्माननीय मनीष जी भोपी यांच्याकडून विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे राकेश या बॉलर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज राकेश जो एक उन्मुक्त हिरा आपण पाहतोय वय त्याचं असेल माझ्या तरी मध्ये 17-18 हा वयोगटातील हा खेळाडू परंतु एक कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास आणि नक्कीच एक आत्मविश्वासाने त्याचा खेल पाहायला मिळेल मागील सामन्यामध्ये सुद्धा आम्ही बघितला होता वेग आहे रफ्तार आहे परंतु अचूक टप्प्यावर अचूक दिशेवर त्याला नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच त्याचा मानस सुद्धा तोच असेल पाहूया राईट आर्म वर द विकेट ओ रिवर्स रिवर्स खेळण्याचा आणि नक्कीच निर्णायक चेंडू बॅट डिलिव्हरी बघा एवढा भन्नाट वेग आणि नक्कीच त्या वेगावर स्वार होतोय हा महामेरू राकेश श्यामच्या बॅट मधून मला वाटतंय खेळी संपुष्टात येते की काय हो येस इट इज आउट आणि 501 रुपयाचा कॅश प्राइज ज्या राकेशसाठी ठेवलंय एक विकेट तिथे बहाल केली आहे अप्रतिम असा स्पेल अजमावतोय नक्कीच मी म्हटलं होतं त्याच्याकडे वेग आहे परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला लागेल आणि अचूक टप्पा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे म्हणजे नक्कीच निर्णायक रिझल्ट चांगल्या दिशेने त्याच्या बाजूने जातोय एक विकेट श्यामच्या रूपाने बॅक टू पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळते धन्यवाद तर जाऊया मैदानामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इनेट क्रमांक 3 नंबरला अनंता फलंदाज आपण पाहतोय ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि नक्की हाय पिचिंग हाय क्वालिटी एक दर्जेदार ISI ट्रेडमार्कचा बेहतरीन षटकार 6 धावा टप्प्यावर गोलंदाजी मी म्हणजे थोडासा आखू टप्प्याचा चेंडू असता तर नक्कीच हा चेंडू या आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु आउटफील्डची दिशाही तोडून बाहेर निघून जातोय 6 धावेसाठी येतील या 6 धावा धावसंख्या येते 32 आणि मिड विकेटला काऊ कॉर्नरला शत्रक्षण जज करतोय करेल का आणि यस चांगल्या फेकित्र सुद्धा पाहायला मिळाली एकंदरीत तुतू मेमे परंतु विकेट सुरक्षित पाहायला मिळते बिरबडी या संघाची धावसंख्या होती ती 34-33 सन्माननीय कैलासजी लाटे यांच्याकडून 500 रुपयाचा पुन्हा कॅश प्राइज येत आहे ह्या विकेट साठी गोलंदाज राकेशला खूप सुरेख गोलंदाजी या कमी वयामध्ये आपल्याला पाहायला मिळते किती वेगाने चेंडू हातळतोय बघा अजूनही मी म्हणेल त्याच्या बाहूमध्ये मनगटामध्ये एवढी ताकद नाही परंतु त्या जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने चेंडू रिलीज करतोय नक्कीच खूप कौतुक करावं लागेल नक्कीच येस शॉर्ट पिच चेंडू नक्कीच येस गुड बॉलिंग मी हेच म्हटलं होतं ज्यावेळी येस व्हाईट चेंडू अचूक टप्प्यावर टाकला असता तर नक्की डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली असती
आखू टप्प्याचा चेंडू मी म्हणले मनोज पात्रे सुद्धा खेळू शकला नसता, परंतु ब्लॉक होलचा चेंडू होता, बॅटच्या रिदम मध्ये आला आणि चेंडू फेकून दिला गेला सहा धावेसाठी। त्यानंतर पुन्हा एक व्हाईट पाहायला मिळाली आणि व्हाईटच्या रूपाने का होईना धावसंख्या आता पुढे जातीये, धावसंख्या ती 34 या अंकावर 34। नक्कीच डॉट डिलिव्हरी आता मी म्हणाल थोडंसं कम बॅक करतोय आणि खरोखरच एक उन्मुक्त हिरा हा आपण पाहतोय राकेशला, खरोखरच चांगली गोलंदाजी होते पिंपळगाव संघाकडून, कमी वयामध्ये एक चांगलं कौशल्य आणि खरोखर एक खेळाडू उभरता सितारा आपण पाहतोय। एवढ्या कमी वयामध्ये एवढी चांगली गोलंदाजी करणं खरोखरच काय प्रेशर रिलीज करतोय एवढ्या मोठ्या दिग्गज फलंदाजासमोर। हो बॅटची लीडिंग एज घेतली, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय मला वाटतंय, चार धावा क्लिअर करेल आणि यस फोर्स चार चौका। तिने शेअर केला तर पाहायला मिळाला 18 चेंडू 38 धावा, शेवटच्या चेंडूवर एक लीडिंग एज आणि नक्कीच चौकार पाहायला मिळाला आपल्याला, खूप सुरेख चेंडू होता परंतु तेवढ्याच ताकदीने फलंदाजाने आपलं कौशल्य दाखवलं आणि चार धावा वसूल केल्या। अशा रीतीने 38 या अंकावर धावसंख्या येऊन स्कोरबोर्डचा आलेख उंचावते। तर जाऊया चौथं षटक मार्गस्थ असेल गोलंदाजच्या रूपामध्ये आपण पाहणार आहोत पिंपळगाव संघाचा गोलंदाज निखिल निकेश निखिल आणि खरोखरच एका नावाची माणसं ज्याने पूर्णपणे छाप पाडली होती पहिल्या सेशनमध्ये इनिंगमध्ये, परंतु आता पूर्णपणे सपशल अपयशी झालेले आहेत कारण 18 चेंडू 38 धावांचं भरदार इनिंग केली आणि खरोखरच एक विकेटचं पतन झालं मी म्हणेल, परंतु तदनंतर विचार केला तर खरोखरच गुड बॅटिंग पाहायला मिळाली। थोडंसं इथं समीकरण बघला बिघडून टाकलंय ते मनोज पात्रे याने, जोपर्यंत मनोज या मैदानामध्ये शेवटपर्यंत राहील तर धावसंख्या एक वेगाने आकार घेईल ओकार घेईल आणि पुढे सरसावेल। तर जाऊया चौथं षटक निखिल। हो नक्कीच खूप सुरेख चेंडू होता आणि अशाच प्रकारे गोलंदाजी, मी म्हणून आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्यासाठी मनोज पात्रे थोडस कुचकमी फलंदाजी करताना मला सकाळच्या सत्रापासून ते आतापर्यंत पाहायला मिळाले। आखूड शॉर्ट पिच चेंडू टाकलं तर मी म्हणेल नक्कीच बॅटच्या रिदम मध्ये मनोज पात्रे यांच्या बॅट मध्ये येत नाहीये आणि तीच दिशा रीड करतो गोलंदाज निखिल। हो ब्लॉक होलचा फटका, चेंडू थांबणार नाही, हो मोठा ब्लास्ट जातोय सहा धावेसाठी। चव्वेचाळीस धावा, बघा स्टेप आऊट स्टेप आऊट घेऊन खेळलेत आणि नक्कीच मी म्हणाल मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू बाहेर फेकून दिला जातोय सहा धावेसाठी। जोपर्यंत मनोज पाथरे इन फॉर्म फलंदाजी करेल तोपर्यंत मी म्हणे बिरवाडी संघ नक्कीच इन फ्रंट इन फ्रंटवर असेल फ्रंट फुटवर असेल। जाऊया मैदानात, पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि हो नक्कीच मी वारंवार सांगितलेलं आहे शॉर्ट पिच चेंडू साठी थोडीशी अडखळगत सुरुवात करतोय आणि नक्की तुम्ही जर ब्लॉक होलचे चेंडू टाकाल बॅटच्या नक्कीच रडार मध्ये चेंडू असेल तर तो चेंडू या मैदानाबाहेर फेकला जाईल आणि नक्की शॉर्ट पिच डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल। आतापर्यंतचा इतिहास जरा बघितला तर प्रत्येक चेंडूची व्हेरिएशन बघा, शॉर्ट पिच चेंडूला मनोज पात्रेची थोडीशी अडखळगत सुरुवात होतीये। जाऊया राईट मोर दो विकेट, पुन्हा शॉर्ट पिच चेंडूला पुल केलाय, पुल सक्सेसफुल ब्युटिफुल पॉवरफुल षटकार। चेंडूला अक्रॉस लाईनने फेकून दिला सहा धावेसाठी मनोज पात्रे ऑन फायर। आता यापुढील सामना होईल डोंगरराव विपक्ष आगाशी, यापुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय। तर जाऊया मैदानामध्ये, धावसंख्या झालेली ती 50 पुरा 50 तोला। व्हाईट नक्कीच चेंडू बघितला तर खूपच बाहेर निघून गेलेला चेंडू आणि पंचांची पाहणी अचूक येईल एक अवंतर सिंगल
धाव अशा रीतीने 50 प्लस धावा आपण या स्कोरबोर्ड वर पाहतोय बिरवाडी या संघाकडून। जाऊया पुन्हा तीच दिशा रीड करतोय बॅक टू बॅक दोन चेंडू मी म्हणेल ऑफ कटरच्या दिशेने फेकून दिलेत ते निखिलला पूर्णपणे मला वाटतं आपला अँगल चेंज करावा लागेल कारण बॅक टू बॅक दोन व्हाईट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली या मैदानामध्ये कारण इन दोन फलंदाज मैदानामध्ये असताना थोडस प्रेशर रिलीज करतोय हा गोलंदाज म्हणजे निखिल। शॉर्ट पिच चेंडू आणि खरोखरच बघा शॉर्ट पिचला पुन्हा व्हाईट म्हणजे हॅट्रिक व्हाईट चेंडू पाहायला मिळाला। शॉर्ट पिच चेंडू होता अडखलगाने सुरुवात होतीये शॉर्ट पिच चेंडूवर आणि चेंडू अचूक आहे परंतु दिशा भरकटती बॅक टू बॅक हॅट्रिक पाहायला मिळाली व्हाईटच्या रूपाने का होईना आणि धावसंख्या पुढे जाते धावसंख्येती 53 या अंकावर 53 लॉस ऑफ वन विकेट या श्यामच्या रूपाने आपल्याला एक विकेट पाहायला मिळाली। तर जाऊया मैदानात पुन्हा ओर द विकेट साठी राईट आर्म ओर द विकेट हो पुन्हा व्हाईट बॅक टू बॅक चौथा चेंडू व्हाईट जातोय काय प्रेशर असेल आणि नक्कीच गेम ऑन केलाय मी म्हणेल सुरुवातीला पहिला स्किल आणि बॅक टू बॅक दोन चौकार तंत्र अजून मैदानामध्ये तंबू किल ठोकून बसलाय हा मनोज आणि नक्कीच गोलंदाज थोडासा प्रेशर होतोय बॅक टू बॅक चार चेंडू व्हाईट आपल्याला पाहायला मिळाले। ओ नक्कीच ओसम खरी खर खरोखरच बघायचं झालं बोलायचं झालं तर पाचवा चेंडू म्हणजे पूर्णपणे एक ओव्हरच मला वाटतं कम्प्लीट करतो की काय कारण एकंदरीत पाच चेंडू व्हाईट चेंडू तर रिलीज केले मी म्हणेल आत्मबल पूर्णपणे खसलेला आत्मविश्वास पूर्णपणे दुणवलेला हा गोलंदाज म्हणजे एक प्रकारचं काहीस प्रेशर हाय व्होल्टेज मॅच खेळून काढतोय। आता पाहूया शेवटचा चेंडू जर व्हाईट आला तर एकंदरीत सात चेंडू एक ओव्हर मी म्हणेल नक्कीच अवांतर पाहायला मिळेल। आग लावून टाकली खरोखर मनोज सहा धावेसाठी एक मोठा ब्लास्ट बिग हिट षटकार आले आता उंच पुरा गगन चुंबीकडे जाताना पाहायला मिळतो 61 धावा नक्कीच मागील चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर्ड म्हणजे नक्कीच सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला गेला आपण सर्वांनी बघितला काय बॅटिंग होतीये हो नक्कीच चेंडू बॉडी लँग्वेजचा वेध घेतोय आणि मला वाटतंय इथं विकेट रनआउट मध्ये बहाल केली जातीये। पुन्हा रनआउट मध्ये एक विकेट बहाल पाहायला मिळाली मनोजच्या रूपानं दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली त्याचे चार षटकांचा विचार करता 24 चेंडू 62 धावा विजयासाठी हव्या आहेत त्या पिंपलगाव संघाला खरोखरच एक क्लासिक बॅटिंग मी म्हणला या सत्रामध्ये पाहायला मिळेल ज्यावेळी पाच षटकं असताना 26 धावा अजमावल्या होत्या आणि आता मी म्हणेल ज्यावेळी इन्फॉर्म मध्ये मनोज पाथरे आले तत्पूर्वी बघितलं तर खरोखर षटकार चौकारांची आतिषबाजी आणि 24 चेंडू 61 धावा विजयाचं लक्ष 62 धावांचं असेल डोंगर नवे आणि आगाशी या दोन संघाला विनंती होती नाणेफेकीसाठी आपण यापुढील सामन्यासाठी यायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये सामना चार षटकांचा असेल असे सर्व संघांनी नोंद घ्या उर्वरित चार षटकांचा खेळ आपण बघितला चार षटक 24 चेंडू 61 धावा विजयाचं लक्ष 62 धावांचं असेल आणि नक्कीच इथं हाणामारी करावी लागेल कारण महागडं आव्हान आहे 24 चेंडू 62 धावा। तत्पूर्वी जाऊया या मैदानामध्ये एक सदाबहार संगीत आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी धन्यवाद जय बिराडे आपण कुठे असाल तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण यायचंय जय बिराडे
चंडू द्या आगाशी डोंगर नवे या दोन संघांमध्ये एक बिग फाइट आपल्याला पाहायला मिळाली, ज्या डोंगर नवे संघाने 69 धावांचं टार्गेट अचीव केलं होतं आणि तो डोंगर नवे संघ पुढील सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। डीकेची आपल्यातून इनिंग आणि तानाजीचा तेवढाच बॅकअप फटकेबाजीमध्ये आणि नक्की 70 धावा मिळवणं काही सहज शक्य नव्हतं, परंतु त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, ते पुढील सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। तत्पूर्वी जाऊया, हा एक सुद्धा हाय वोल्टेज मॅच आहे, कारण पिंपळगाव सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे आणि नक्कीच विजयासाठी चांगली एक लढत या मैदानामध्ये देईल। स्वर्गीय विक्रांत केने बालूभाई चषक आयोजित डोंगर नावे या गावामध्ये चाललेला हा क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा आराखडा। सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान घेते, विजय आणि निलेश। पंकज गोलंदाजच्या मार्गावर असेल, पंकजचा सुद्धा एक आत्मविश्वास असेल, कारण मागील सामन्यामध्ये पंकजनी चांगली गोलंदाजी केली होती। सकाळचं सत्र होतं, परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला जातोय, एक रिमझिमती किरण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्की ज्या सूर्याची जी झावळी मैदानामध्ये दिसते त्याच्यामध्ये पंकज आता चांगला खेळ करेल का। सकाळच्या सत्रामध्ये तर मी म्हणेल खूप चांगला खेळ पाहायला मिळाला होता पंकजच्या गोलंदाजीमध्ये, तोच पंकज या मैदानामध्ये येतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये, पहिलं षटक आतलतोय आपल्या संघासाठी। पहिला चेंडू स्लोअर पीच फ्लोअर लाईन चेंडू, चेंडू जातोय मला वाटतंय चौकार। हो, सुरुवात तर खूप चांगली आहे, टिक फॉर टॅक जशास तसा प्रत्युत्तर देताना पिंपळगाव संघ चौकार। आक्रमण करणं आणि नक्कीच चौकार पाहायला मिळाला। शपल होऊन खेळलेत काऊ कॉर्नर मध्ये चेंडू, तर शतक्षण तोड कुचकामी पाहायला मिळालं, थोडेसे फंबल झालेत आणि येईल सेकंड। नक्कीच गुड बॅटिंग गुड रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते आणि धाव संख्या होती ती 2 चेंडू 6 धावा। विजयच्या बॅटमधून एक चौकार आणि दुहेरी धाव पाहायला मिळाली। थोडे दोन्ही चेंडू जर बघितलं तर शतक्षण थोडस कुचकामी पाहायला मिळालं ते बिरवाडी या संघाकडून। पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये 2 धावा एकवटल्या आणि येणार हा पंकजचा पुढील चेंडू म्हणजे राईट आर्म ऑफ द विकेट साठी तिसरा चेंडू घेऊन जाईल आमच्या समालोचन कक्षामधून। विजयासाठी पिंपळगाव अगेन्स्ट बेरवाडी या दोन संघांमध्ये चाललेला हा सामना खूप सारे एक नक्कीच मी म्हणेल अन्यून बाउन्स, एक आसमानी उछाल म्हणता म्हटलं जातंय तशी एक आसमानी उछाल होती। चेंडूला वेग होता, टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू उचली घेतोय, विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय आणि ही डॉट डिलिव्हरी म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय हा पंकज। गुड बॉलिंग, नक्कीच प्रत्येक चेंडूची पाहणी करून नक्कीच आपल्या फुटबॉलचा वापर करतोय, आपला रिदमचा वापर करतोय पंकज, ज्या पंकजने सकाळचं सत्र गाजवलं होतं आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये आणि नक्कीच आता दाद द्यावी लागेल, प्रशंसा करावी लागेल। 62 धावांचं लक्ष असताना ज्या दिशेने पहिला चौकार आला होता, आपल्यातून इनिंग ओपन केली होती, स्किल दाखवलं होतं, त्याला जखडून ठेवण्याचं काम केलंय। हो नक्कीच लीडिंग एज घेतले आणि हो फर्स्ट स्लिप मध्ये शत्रक्षण झेल सोडतोय, म्हणजे मी म्हणलं एक नव संजीवनी प्रदान करून देतो या फलंदाजाला विजयला। नक्कीच लीडिंग एज घेतली होती, फर्स्ट स्लिप मध्ये शत्रक्षणची व्यूहरचना बघितली तर सजली होती आणि शत्रक्षक ड्रॉप कॅच ड्रॉप करतोय। अजूनही आपण पाहतोय विजय आणि निलेशला जी सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये, डोंगर नवे आणि आगाशी संघाने नाणेफेकीसाठी यायचे, वारंवार आपल्याला कॉलिंग केली जाते डोंगर नवे आणि आगाशी। नव्या मैदानात क्रॉस लाईन केलंय, क्लाउड अफील केले, पंचांकडे दाद मागली जाते परंतु पंच तटस्थ आणि नक्कीच खूप सुरेख डिसिजन पाहायला मिळाला पंचांचा, कुठल्याही प्रकारचं व्यत्ययने सामन्यामध्ये। धाव संख्या पाहतोय आपण, पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा
विजय निलेज बघा ज्या वेळी पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्या त्या पंकजनं, ज्या पंकजने सकाळचं सत्र गाजवलं होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय या भिरवडी संघाकडून। गोलंदाजा मार्क वर असेल गोलंदाज श्याम श्याम। पहिले षटक खरोखरच निर्णायक षटक पिवन पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळालं पंकजच्या रूपाने। पहिला चौकार आता पहिल्या चेंडूवर त्यानंतर पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त तीन धावा अर्जित केल्या खर्च केल्या। आता श्याम दुसरं षटक आता आलतोय पूर्णपणे आडव्या पट्ट्याने खेळण्याचा मानस, परंतु नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला होता। आउटफील्ड वेगवान असल्याकारणे क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढ्या ताकदीने चेंडू कॅरी ऑन करतोय। फेकी थ्रो अचूक पाहायला मिळते ज्या श्यामनं फलंदाजीमध्ये जेवढं चुनूक दाखवली नाही परंतु गोलंदाजीमध्ये त्याच प्रकारे चुनूक दाखवायची असेल तर आपल्याला ते विकेट बहाल कराव्या लागतील। आणि दुसरं षटक श्यामच्या रूपाने पाहतोय वाईट ऑफ कटर चेंडू होता ऑफच्या दिशेने काहीसा बाहेर ट्रॅव्हल झालाय पंचांची पाहणी होते अवंतरच्या दिशेने एक चेंडू निघून जातोय एक धावेसाठी धावसंख्या होते ती नऊ या अंकावर पाहतोय आपण पिंपळगाव या संघाची। अघई आणि डोंगरनाव संघामध्ये नाणेफेकी होती हो काय स्लोअर पिच चेंडू नक्कीच स्लोअर पिच चेंडू थोडस इथं कुचकामी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला। सुरुवातीला आलेला निलेश अजूनही खातं ओपन करू शकलेला नाहीये त्याच्या बॅट मधून बघितलं तर चांगले फटके पाहायला मिळाले नाहीयेत। श्यामची गोलंदाजी इथं वर्चस्व दाखवते फ्लोर लेंथचा चेंडू होता नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला खूप सुरेख गुड बॅटल आणि गुड टायटल आपल्याला पाहायला मिळते बिरवाडी संघाकडून। नक्कीच गुड बॉलिंग केली जाते खरोखरच धीम्या गतीने टाकलेले चेंडू नक्कीच इथं थोडेसे मला वाटतं काहीस अडखलगण एक सुरुवात करून देतो फलंदाजासाठी। धावसंख्या एकच्या रूपाने पुढे जाते धावसंख्या येते स्थिर नऊच धावसंख्या म्हणून पाहतोय श्याम। खरोखर प्रत्येक चेंडू एक स्लोअर पेस धीम्या गतीने हाताळण्याचं काम करतोय आमच्या समोरील एंडकडून गोलंदाजच्या मार्कवर डॉट डिलिव्हरी पुन्हा निर्धाव चेंडू। दुसरं षटक सुद्धा आपल्याला चांगल्या रूपाने पाहायला मिळालं पंकजचं सात धावाचं षटक आणि त्याच्यानंतर श्याम श्यामने ज्या वेळी फलंदाजी अपयशी ठरला परंतु गोलंदाजामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय। हो फुलर लेनचा चेंडू होता चेंडू पूर्णपणे भिडकवण्याचं काम केलंय काव कोर्नरला छेदून जाईल का चेंडू शतरक्षक जज करेल का परंतु चेंडू दोन धावा नक्कीच एफर्टला दाद द्यावी लागेल टाळ्यांचा वर्षाव केला जातोय खरोखरच अप्रतिम अकरा धावा बारा चेंडू एकावन्न धावा म्हणजे जवळजवळ सामना एक बिग व्होल्टेज मध्ये जातोय हाय व्होल्टेज मध्ये पाहायला मिळेल बारा चेंडू एकावन्न धावा पूर्णपणे एक औपचारिकता म्हणता येणार नाहीये कारण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकते। पहिल्या चेंडूवर चौकारा होता एक सुरुवात तर चांगली केली होती परंतु मी म्हणायला थोडस पुन्हा कमबॅक करतोय श्याम आपल्या संघासाठी आणि तिसरं षटक जाईल आता मी म्हणेल गोलंदाजच्या मार्कवर सुमितच्या रूपानं। बघा हा खेळाडू सुद्धा एकदम कमी वयोगटातील आहे परंतु पूर्णपणे संघाचा संघ नायक याने आपल्या गोलंदाजावर एक विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थक ठरवेल का जाऊया सुमितच्या गोलंदाजीवर ज्या सुमितने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये हो नक्कीच हाफ ट्रॅकर पुन्हा चेंडू शतरक्षक जज करतोय कॅरी वन सुद्धा चांगल्या प्रकारे केली जाते फेकी थ्रो चांगल्या टप्प्यावर होतीये एल एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल धावसंख्या ती
फक्त आणि फक्त 12 धावा, 11 चेंडू, 50 धावा, विजयाचं लक्ष्य अवघड होत चाललंय। इथं मोठे फटक्यांची हाणामारी करावी लागेल। 62 धावांचं आव्हान असताना एकेरी दुहेरी धावांवर जास्तीत जास्त भर दिला जातोय। तर जाऊया मैदानामध्ये सलामी जोडी विजय निलेश। ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे क्लीन चिट केले जाते। काय गोलंदाजी होती आहे खरोखर संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा। या एकदम आत्मविश्वासाने भरलेला संघ सुरुवातीला 26 धावा डिफेंड केल्या होत्या, नक्कीच वाचवल्या होत्या, बचावात्मक खेळ केला होता। त्या आता मी म्हणजे 62 धावांचं आव्हान एक चांगल्या प्रकारे खेळून काढतोय। ओहो नक्कीच सुरेख गुड बॉलिंग, बॅक टू बॅक चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आम्हाला या तिसऱ्या षटकामध्ये। सुमितच्या गोलंदाजीमध्ये अवघ्या 3 चेंडू आणि 1 सिंगल्स इथं खर्च केली, अर्जित केलेली होती मी म्हणाल पिंपळगाव या संघासाठी। एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या संत गतीने पुढे जाते। धावसंख्या 13 या अंकावर पाहायला मिळाली। 8 चेंडू, 49 धावा, सामन्याचं पूर्णपणे चित्र पालटून टाकले मी म्हणाल्या सुमितनं। आता मी म्हणे फटका तर फार चांगला आहे, परंतु पाहूया येईल एक चौकार। नक्कीच खूप उशिरा का होईना, परंतु प्रेक्षकांचे आनंद गगनात माविनाचा होतोय, टाळ्यांचा वर्षाव केला जातोय, एक चौकार येतोय। धावसंख्या 4 ने पुढे जाते, धावसंख्या येते 17। धन्यवाद। धावसंख्या विजयासाठी 45, 45 धावांचं आव्हान। नक्कीच आपल्या फलद्रूप मध्ये चेंडू घेईल का नाही, परंतु मी म्हणेल्या एक सिंगल इथे एकवटली जाते। एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 स्कोर बोर्ड वर पाहायला मिळाली। नक्कीच इथं गोलंदाजी फलंदाजी मध्ये वर्चस्व पाहायला मिळालं। षटक संपतय, आमच्या समालोचन कक्षासमोर यापुढे सामन्याची नाणेफेकी होती। आगाशी विपक्ष डोंगर नवे या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल। नक्कीच आमच्या समालोचन कक्षासमोर यापुढील सामन्याची नाणेफेकी आम्ही करतो आहोत। आगाशी विपक्ष डोंगरनाभे या दोन संघादरम्यान हा सामना होईल। 4 षटकांचा सामना असेल, एक चांगला फटका मैदानामध्ये खेळताना हो नक्कीच कॅच ड्रॉप केली जाते, परंतु पाहूया धावा किती येत आहेत। कुणालच्या गोलंदाजीवर बघितलं तर एक सिंगल आली, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 19, 19 धावा। एक संत गतीने मी म्हणेल हा सामना खेळून काढलाय पिंपळगाव या संघानं। वाईट वाईट 20, विजयाचं लक्ष मागडं होतं आणि नक्कीच ते विजयाचा पाठलाग करताना सुरुवात तर फार दमदार झाली होती, त्यानंतर गोलंदाजाचा हल्ला बोल। हो अक्रॉस लाईनने आडव्या पट्ट्याने चेंडू फरार होतोय, मिड विकेटच्या डोक्यावरून वन बाउंस चौकार, 4 धावा। धन्यवाद चेंडू द्यायचे। पंचवीस धावा, पुन्हा एक मोठा स्ट्रोक आणि कॅच, आपल्याला पहिला विकेट ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यश मिळालं ते कुणालला। खरोखर जे सलामीला आलेला विजय बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसतोय। एक संत गतीने सुरुवात केलेली आक्रमकता रूप धारण केलं होतं, परंतु त्यानंतर विचार केला तर नक्कीच काव करू आणि
डीप स्क्वेअर च्या दिशेने एक शत्रक्षक जज करून चेंडू कॅरी ऑन करतो, हातात विसावून घेतोय आणि विकेटचं पतन होते। हो नो नक्कीच हा इम्पॅक्टचा इथं विचार केला जाईल, पंचाने सांगितलं हा चेंडू नो म्हणून एक स्वैर चेंडू घोषित केला जाईल। फ्रीट डोंगर नावाचे सर्व खेळाडू असतील त्यांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचंय। फ्रीटचा एक सुवर्ण परफ्यूम चेंडू असेल, सुगंध दरवरेल का, परंतु चेंडू येतोय मला वाटतंय समालोचन कक्षामध्ये मानवंदना देण्यासाठी आम्हाला चौकार। आता या सामन्याची एक औपचारिकता आपण मैदानामध्ये पाहणार आहोत, पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर जातोय तो बिरवाडी संघ। हो नक्कीच यस, एक स्लाइस करून खेळला चेंडूला एका धावेसाठी, एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या ती 31 या अंकावर 31 लॉस ऑफ वन विकेट। नक्कीच सामना पूर्णपणे विजय संपादन करतोय तो बिरवाडी संघ। डोंगर नावे संघाच्या सर्व संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचंय। यापुढील सामना अगाशी विपक्ष डोंगर नावे या दोन संघांमध्ये